Welcome student to the next lecture of group theory. In the last lecture we have discussed an important theorem of group theory named as Lagrange's theorem. It stated that every subgroup, order of every subgroup divides order of a group. Okay? Then we are going to discuss an important theorem. Every group of prime order is cyclic. प्राइम ऑर्डर म्हणजे काय ग्रुप ची ऑर्डर प्राइम असेल म्हणजे काय त्याच्याकडे जे नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट असतील ते काय असणार आहेत टोट इन नंबर्स ते प्राइम नंबर असणार आहेत म्हणजे ऑर्डर ऑफ जी 2 असेल 3 असेल 5 असेल 7 असेल 11 असेल ठीक आहे ना ते काय असणार आहे ऑर्डर ऑफ ग्रुप काय असणार आहे प्राइम असणार आहे म्हणजेच काय एव्हरी ग्रुप ऑफ प्राइम ऑर्डर इज सायक्लिक जर एखाद्या ग्रुप ची ऑर्डर प्राइम असेल तर तो काय असणार आहे सायक्लिक असणार आहे आणि वी हॅव ऑलरेडी सीन दॅट एव्हरी सायक्लिक ग्रुप इज ॲबिलियन हे आपण ऑलरेडी चेक केलेले तीन लाईनचं स्टेटमेंट प्रूफ होता फक्त दोन एलिमेंट कन्सिडर केले तर एक्स इज इक्वल्स टू सपोज एखादा सायक्लिक ग्रुप असेल जनरेटेड बाय ए असेल तर एक्स इज इक्वल्स टू सम ए रेस टू आर वाय इज इक्वल्स टू सम ए रेस टू टी देन एक्स वाय कसा घेतला होता आपण ए रेस टू आर इंटू ए रेस टू टी इज इक्वल्स टू ए रेस टू आर प्लस टी देन ए रेस टू टी प्लस आर सो ए रेस टू टी इंटू ए रेस टू आर सो वी गेट हिअर वाय एक्स एक्स वाय इज इक्वल्स टू काय भेटणार आहे म्हणजे वाय एक्स म्हणजेच हा काय सायक्लिक ग्रुप असेल तर तो काय असणार आहे ॲबिलियन पण असणार आहे ठीक आहे सो प्रूफकडे जाऊया आपण आजचा जेवढा पण पार्ट आहे तो सगळा इंटरकनेक्टेड असणार आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या प्रूफमध्ये बघा लेट जी बी अ ग्रुप ऑफ प्राइम ऑर्डर पी दॅट मीन्स ऑर्डर ऑफ जी इज इक्वल्स टू व्हॉट पी क्लेम काय जे काय दाखवायचं आपल्याला जी इज सायक्लिक हे काय करायचं आपल्याला शो करायचं हेन्स देअर एक्झिस्ट ए बिलॉंग्स टू जी सच दॅट ए नॉट इक्वल्स टू आयडेंटिटी बघा लेट जी बी ग्रुप ऑफ प्राइम ऑर्डर पी प्राइम नंबर कुठून स्टार्ट होतात टू पासून म्हणजे जी कडे ऍटलिस्ट किती एलिमेंट आहेत दोन एलिमेंट आहे एक तर आयडेंटिटी असणारे दुसरा कोणता असणार आहे मग नॉन आयडेंटिटी ऍटलिस्ट दोन एलिमेंट असतील ओके कारण की प्राइम स्टार्ट फ्रॉम टू सो जो दुसरा ऍटलिस्ट एलिमेंट असणार आहे तो काय घेतला आपण ए ए बिलॉंग्स टू जी सच दॅट ए नॉट इक्वल्स टू आयडेंटिटी सिन्स पी इज ग्रेटर दॅन वन ॲज पी इज प्राइम आहे म्हणून पी काय असणार ग्रेटर दॅन वन असणार म्हणजे ऍटलिस्ट दोन तरी एलिमेंट असणार आहे मग जो दुसरा असेल तो काय घेतला आपण ए घेतलाय ठीक आहे कन्सिडर ए सायक्लिक सबग्रुप ठीक आहे आता एक ग्रुप घेणार आहोत आपण सबग्रुप एच आणि तो काय जनरेटेड बाय ए आहे ठीक आहे आपल्याला काय शो करायचंय जी सायक्लिक आपण काय कन्सिडर करतो एक सायक्लिक सबग्रुप जो ए आहे ना आपला जी मधला त्याने जनरेट केलेला जो ग्रुप असेल तो काय घेतला आपण ऍज ए एच कन्सिडर केलाय ठीक आहे हेन्स ऑर्डर ऑफ एच काय असणार आहे ग्रेटर दॅन वन असणार आहे वाय बिकॉज एच कडे तर ए हायज प्लस आयडेंटिटी पण असणार आहे सबग्रुप आहे म्हणजे आयडेंटिटी असेलच ना सिन्स ए आयडेंटिटी आहे आणि दुसरा जो एलिमेंट आहे ए बिलॉंग्स टू जी अँड ए नॉट इक्वल्स टू आयडेंटिटी ए नॉट इक्वल्स टू आयडेंटिटी म्हणजेच काय नॉन आयडेंटिटी एलिमेंट म्हणून ऍटलिस्ट किती एलिमेंट असणार आहे दोन असणार आहे म्हणून इथे काय घेतलं हेन्स ऑर्डर ऑफ एच इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन वन म्हणजे एच कडे ऍटलिस्ट दोन एलिमेंट असतील किंवा दोनापेक्षा जास्त एलिमेंट असतील सो हेन्स ऑर्डर ऑफ एच इज ग्रेटर दॅन वन नाव बाय लॅग्रेंजेस थेरम एच काय ग्रुप आहे बाय लॅग्रेंजेस थेरम काय सांगतो ऑर्डर ऑफ सब ग्रुप डिवाइड्स ऑर्डर ऑफ ग्रुप हेन्स बाय लॅग्रेंजेस थेरम ऑर्डर ऑफ एच डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी
बघा ऑर्डर ऑफ जी काय आपल्याकडे पी आहे ना, ऑर्डर ऑफ जी काय आपल्याकडे पी, आणि पी काय आपल्याकडे प्राइम नंबर आहे. समजा पी ची व्हॅल्यू जर समजा 3 राहिली असती, समजा ऑर्डर ऑफ एच डिवाइड 3, देन व्हॉट इज द पॉसिबिलिटी फॉर ऑर्डर ऑफ एच? कोणकोणते पॉसिबल, 3 ला कोण कोण डिवाइड करू शकतो? 1 ऑर 3 ना, म्हणजे पॉसिबिलिटी काय असणार 1 ऑर 3, म्हणजे इथे काय पी आहे, म्हणजे ऑर्डर ऑफ एच साठी पॉसिबिलिटी काय 1 ऑर पी, सिन्स पी इज प्राइम. प्राइम नंबरला डिवाइड कोण कोण करू शकतो? 1 अँड पी इट्स ए नंबर ना, सो ऑर्डर ऑफ एच इज इक्वल्स टू 1 ऑर पी. बट आपण ऑलरेडी कन्सिडर केलंय की ऑर्डर ऑफ एच काय स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1, कारण की एच कडे कमीत कमी 2 एलिमेंट, एक आयडेंटिटी आणि एक कोणता दुसरा ए आहे. ठीक आहे, म्हणजे ऑर्डर ऑफ एच स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1 म्हणजे ही पॉसिबिलिटी असेल का? नाही, नसणार आहे. म्हणजेच ऑर्डर ऑफ एच किती झालेली आपल्याकडे? पी. सो वी गेट हिअर ऑर्डर ऑफ एच इज इक्वल्स टू पी. रिझन बिहाइंड दिस इज सिन्स ऑर्डर ऑफ एच इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1, सो देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ ऑर्डर ऑफ एच इज 1. नाउ व्हॉट वी गेट? ऑर्डर ऑफ एच इज इक्वल्स टू पी. अँड व्हॉट इज पी? पी इज नथिंग बट दी ऑर्डर ऑफ जी. ओके, सो ऑर्डर ऑफ एच इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ जी. व्हॉट वी गेट हिअर? म्हणजे जी इज इक्वल्स टू काय झालं यावरनच? ऑर्डर ऑफ एच अँड ऑर्डर ऑफ जी सेम आहे, आणि एच कडे जे एलिमेंट, म्हणजे जी कडे जेवढे एलिमेंट आहेत तेवढेच एच कडे आहेत. ओके, आणि जी मधलेच एलिमेंट एच कडे, म्हणजे याचाच अर्थ काय होतो? एच आणि जी काय दोघं सेम आहेत, म्हणजे जी इज इक्वल्स टू काय? एच. आणि एच काय आपल्याकडे? एच इज सायक्लिक सबग्रुप, म्हणजेच काय? जनरेटेड बाय ए. जर एच काय सायक्लिक ग्रुप आहे इट सेल्फ, तर जी पण काय होणार आहे आपल्याकडे? सायक्लिक ग्रुप. हेन्स जी इज सायक्लिक ग्रुप, बिकॉज एच काय आपल्याकडे? सायक्लिक ग्रुप आहे. एच आणि जी दोघं सेम आहेत म्हणून जी पण काय होईल? सायक्लिक ग्रुप. जी काय झालेला आपल्याला? सायक्लिक ग्रुप. आणि आपल्याला माहिती आहे एव्हरी सायक्लिक ग्रुप इज ऍबिलियन, बट एव्हरी सायक्लिक ग्रुप इज ऍबिलियन, हेन्स जी इज अन ऍबिलियन ग्रुप. आणि हे शो करायचं होतं ना, जी इज सायक्लिक शो करायचं होतं, आणि सायक्लिक वरनं तर ऍबिलियन आपण डायरेक्टली म्हणू शकतो एव्हरी सायक्लिक ग्रुप इज ऍबिलियन. बाय दिस वे वी हॅव शोन दॅट जी इज अन ऍबिलियन ग्रुप. ओके, सो लेट्स मूव टू द नेक्स्ट थेरम. ऑर्डर ऑफ एव्हरी एलिमेंट ऑफ ए फायनाइट ग्रुप. ऑर्डर ऑफ एव्हरी एलिमेंट ऑफ ए फायनाइट ग्रुप म्हणजेच काय? जी आहे आपल्याकडे तो काय? फायनाइट ग्रुप आहे. आणि काय? एव्हरी एलिमेंट ऑफ ए फायनाइट ग्रुप म्हणजे समजा ए बिलॉंग्स टू जी असेल, और एव्हरी ए बिलॉंग्स टू जी, ऑर्डर ऑफ ए, ऑर्डर ऑफ एव्हरी एलिमेंट ऑफ ए फायनाइट ग्रुप इज ए डिवायझर ऑफ, डिवायझर ऑफ ऑर्डर ऑफ ए ग्रुप. म्हणजे खूपच सिंपल आहे, जी काय आपल्याकडे? फायनाइट ग्रुप आहे. जी मधला कोणता पण एक एलिमेंट घ्या ए. ओके, ए बिलॉंग्स टू जी, ए ची ऑर्डर असणार आहे ती कशाला डिवाइड करेल? ऑर्डर ऑफ जी ला. खूपच इझी असं स्टेटमेंट आहे. फक्त आता जो थेरम आपण बघितलेला आहे लॅग्रेंजेस थेरमचा यूज करायचा आहे. लॅग्रेंजेस थेरम काय सांगतो? ऑर्डर ऑफ एच डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी, हे शो करतो ना. एच इज सब ग्रुप ऑफ जी. त्याच पद्धतीने बघा, लेट जी बी अ फायनाइट ग्रुप अँड ए बिलॉंग्स टू जी, हेन्स ऑर्डर ऑफ ए इज फायनाइट से एम. ऑर्डर ऑफ ए कन्सिडर केले ते काय मानलेले आपण? फायनाइट असणारे से एम. फायनाइटच का असेल? वी आर ऑलरेडी सीन दॅट ऑर्डर ऑफ एलिमेंट ऑफ ए फायनाइट ग्रुप इज फायनाइट, म्हणजे फायनाइट ग्रुप मधल्या प्रत्येक एलिमेंटची ऑर्डर काय असते? फायनाइट असते. मग जर आपल्याकडे जी फायनाइट आहे तर त्याच्या प्रत्येक एलिमेंटची ऑर्डर पण काय असणार आहे? फायनाइट असणार आहे. म्हणजेच ऑर्डर ऑफ ए काय असणार आहे? फायनाइट आहे. ती काय मानली आपण? से एम. ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू काय मग?
एम आहे, याचा अर्थ काय होतो, ए रेज टू एम इज इक्वल टू आयडेंटिटी. ओके, ए रेज टू एम इज इक्वल टू आयडेंटिटी. मग ए ने जनरेट केलेला जो ग्रुप सब ग्रुप असेल तो काय असेल, ई असेल. ई केव्हा भेटेल आपल्याला, ए रेज टू एम इज इक्वल टू आयडेंटिटी. देन ए ए स्क्वेअर अप टू कुठपर्यंत जाईल, ए रेज टू एम मायनस वन. ए रेज टू काय झालंय, एम मायनस वन. आणि नंतर पुढची स्टेप काय असणार आहे, ए रेज टू एम, ती काय देईल आपल्याला, आयडेंटिटी. आणि तो काय इथे ना, म्हणजे ए ने जनरेट केलेला ग्रुप जो आहे तो ह्या पद्धतीने आपण राईट डाऊन करू शकतो. ठीक आहे, आणि इथे काय असणार आहे, ए रेज टू एम इज इक्वल टू आयडेंटिटी. देन ए ए स्क्वेअर अप टू ए रेज टू एम मायनस वन. आता याच्यात टोटल एलिमेंट्स किती आहेत, हे किती आहेत, एम मायनस वन, आणि हा एक मिळून किती झाले, एम. हेन्स ऑर्डर ऑफ ग्रुप जनरेटेड बाय ए इज इक्वल टू एम. सो ऑर्डर ऑफ ए हा काय, ग्रुप जनरेटेड बाय ए, ए ने जो ग्रुप जनरेट केलेला आहे तो आहे. ठीक आहे, आले लक्षात, तो काय आपण टोटल नंबर, आणि त्यात टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, एम आहे. मग लँग्रेजेस थेरम काय सांगतोय, ऑर्डर ऑफ सब ग्रुप डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी. मग हा एक जीचा सब ग्रुपच आपण क्रिएट केलेला आहे ना, आयडेंटिटी आहे, प्रत्येक एलिमेंटचा इन्वर्स असणार आहे, त्यानंतर कोणते दोन एलिमेंट घ्या त्यांचं प्रॉडक्ट तिथेच बिलॉंग करणार आहे, असोसिएटिव्ह असणारे ऑपरेशन. हेन्स ऑर्डर ऑफ सब ग्रुप जनरेटेड बाय ए डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी, आणि ऑर्डर ऑफ सब ग्रुप जनरेटेड बाय ए किती आपल्याकडे, एम. सो एम डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी, फ्रॉम दिस वी कॅन राईट एम डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी. आणि एम काय आपल्याकडे, एम काय आपल्याकडे, ऑर्डर ऑफ ए. हेन्स वी पुट ऑन द प्लेस ऑफ एम वी कॅन राईट ऑर्डर ऑफ ए डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी, ऑर्डर ऑफ ए डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी. आणि हेच काय करायचं होतं, होतं आपल्याला शो करायचं होतं. इथपर्यंत आले लक्षात, एलिमेंटची ऑर्डर ग्रुपच्या ऑर्डरला डिवाइड करते. बघा मग आतापर्यंत काय काय बघितलंय, लँग्रेजेस थेरम काय सांगतो, एच जर जीचा सब ग्रुप असेल देन ऑर्डर ऑफ एच डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी. ओके, आता जो सेकंड लास्ट थेरम बघितला आपण तो काय सांगतो, जर ऑर्डर ऑफ जी पी असेल, म्हणजे जी ची ऑर्डर जर पी असेल देन जी इज काय, सायक्लिक. आणि सायक्लिक असेलच म्हणजे काय होऊन जाईल, तो ऍबिलियन होऊन जाणार. ओके, आणि आता जो थेरम बघितला आपण तो कोणता आहे, जर ए बिलॉंग्स टू जी असेल आणि जी आपला फायनाईट ग्रुप असेल देन दिस इम्प्लाईज ऑर्डर ऑफ ए डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी. इथे कसला यूज केलेला आहे आपण, लँग्रेजेस थेरमचा, कारण की आपल्याला माहिती आहे ऑर्डर ऑफ एज डिवाइड सब ग्रुपच्या ऑर्डर ग्रुपच्या ऑर्डरला डिवाइड करते. मग आपण ए ने जनरेट केलेला सब ग्रुप फाइंड आउट केला आहे, त्याची ऑर्डर एम आलेली आहे, आणि एलिमेंटची ऑर्डर पण किती असणार आहे, एम असणार आहे. मग बाय दिस ऑर्डर ऑफ ए डिवाइड ऑर्डर ऑफ जी. देन नेक्स्ट थेरम इज, इफ ए इज एन एलिमेंट ऑफ ए फायनाइट ग्रुप, म्हणजेच काय, ए बिलॉंग्स टू जी आहे, जी इज फायनाईट, देन आपल्याला शो काय करायचं, ए रेज टू ऑर्डर ऑफ जी इज इक्वल्स टू आयडेंटिटी. ए बिलॉंग्स टू जी अँड जी इज फायनाईट, दिस इम्प्लाईज ए रेज टू ऑर्डर ऑफ जी इज इक्वल्स टू आयडेंटिटी. म्हणजे एलिमेंटची जी पॉवर आहे ती जर ऑर्डर ऑफ जी असेल तर आपल्याला काय भेटणार आहे, आयडेंटिटी भेटणार. खूपच इम्पॉर्टंट थेरम आहे, त्यांचे स्टेटमेंट पण आहेत, स्टेटमेंट दोन दोनदा किंवा तीनदा ऍटलिस्ट रिवाइज करत चला डेली, त्यावेळेसच तुमच्या कन्सेप्ट जास्त क्लिअर होतील. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, हे शो करायचंय. मग आत्ता जो थेरम यूज केलेला आहे तोच आपल्याला त्याचा यूज करायचा. माहिती आहे की जर ए बिलॉंग्स टू जी असेल, जी फायनाईट असेल, तर ऑर्डर ऑफ ए काय करतं, ऑर्डर ऑफ जी ला काय करतं, डिवाइड करतं. याचाच अर्थ काय, ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू सम
पी इंटू ऑर्डर ऑफ ए असणार आहे. डिवाइड करते म्हणजे मग समजा टू जर एटला डिवाइड करतं तर याला कसं लिहितो, एट इज इक्वल टू टू इंटू फोर. सेम लाईक दिस, ऑर्डर ऑफ ए जर ऑर्डर ऑफ जी ला डिवाइड करते तर ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू काय असणार आहे, ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू काय असणार आहे, सम पी इंटू ऑर्डर ऑफ ए. मग काय करा, दोघांची पॉवर घ्या. काय करायचं आपल्याला, दोघांची एथ, सॉरी दोघांची पॉवर नाही, सॉरी ए रेस टू ऑर्डर ऑफ जी कन्सिडर करा. आणि तो काय शो करायचा आपल्याला, ए रेस टू ऑर्डर ऑफ जी आयडेंटिटी. बट ए रेस टू ऑर्डर ऑफ जी बद्दल काय पुट करू शकतो आपण, ऑर्डर ऑफ ए इंटू पी. आणि देन आपण काय केलं, ए रेस टू ऑर्डर ऑफ ए एका ठिकाणी घेतलं आउटसाइड द ब्रॅकेट पॉवर पी. आणि माहिती ए रेस टू ऑर्डर ऑफ ए काय असतो आपल्याला, आयडेंटिटी. आयडेंटिटी रेस टू पी इज व्हॉट, आयडेंटिटी रेस टू पी, आयडेंटिटी रेस टू एनीथिंग इज जस्ट एन आयडेंटिटी. सो वी गेट हियर ए रेस टू ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू जस्ट एन आयडेंटिटी. दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो. नाऊ द नेक्स्ट थेरम इज युलर्स थेरम. इफ एन इंटीजर ए इज रिलेटिवली प्राइम टू ए नॅचरल नंबर एन. रिलेटिव्हली प्राइम म्हणजे त्यांचा जीसीडी किती असतो, वन असतो. देन ए आणि जी एनचा जीसीडी वन असेल तर ए रेस टू फाय ऑफ एन कॉन्ग्रुएंस टू वन मॉड्युलो एन. फाय तर माहितीच आहे आपल्याला काय, युलर्स टोशन फंक्शन. ओके, सिंपल आहे. आणि एनचा जीसीडी एन वन असेल तर ए रेस टू फाय ऑफ एन कॉन्ग्रुएंस टू वन मॉड्युलो एन. स्टेटमेंट लक्षात असू द्या. ठीक आहे, कन्सिडर झेड एन डॅश. झेड एन डॅश आठवत असेल ना तुम्हाला, फर्स्ट चॅप्टर जर ज्याने व्यवस्थित केलेला असेल तर त्याला ह्या चॅप्टरमध्ये काहीच अडचणी येणार नाही. ठीक आहे, कारण की सगळे इंटरकनेक्टेड चॅप्टर आहेत. ग्रुप माहिती असेल तर सब ग्रुप कळेल, लॅग्रेंजेस थेरम माहित असेल तर लास्ट रिझल्ट लक्षात येईल. एव्हरी सायक्लिक ग्रुप ॲबिलियन असतो ते जर माहिती असेल तर पुढचे रिझल्ट शो करता येईल. ग्रुप दाखवता येत असेल तर सब ग्रुपच्या प्रॉपर्टीज कळतील. सब ग्रुप कसं शो करतो त्याच्यासाठी वन अँड ओनली प्रॉपर्टी, ती जर दाखवता येत असेल तर सब ग्रुप प्रूव्ह करू शकता तुम्ही. टोटली इंटरकनेक्टेड आहे, त्यामुळे तुम्ही काही मिस करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की पुढचा भाग समजेल तर तसं काही होणार नाही. सो लेट्स लुक एट हियर. झेड इन डॅश इज इक्वल्स टू इज द कलेक्शन ऑफ ए बार वेअर जीसीडी ऑफ ए एन एन इज इक्वल टू वन. हा रिझल्ट झेड इन डॅश ऑलरेडी आपण बघितलेला आहे. द ग्रुप ऑफ प्राइम रेसिड्यू क्लासेस मॉड्युलो एन. जर झेड इन डॅश फाइंड आउट करायचा असेल तर हे एट बरोबर ज्यांचा जीसीडी वन असतो ते राईट डाऊन करायचे. सो वन आणि एटचा जीसीडी वन असतो, देन थ्री आणि एटचा जीसीडी वन असतो, देन फाईव्ह एटचा जीसीडी वन असतो, देन सेव्हन आणि एटचा जीसीडी काय असतो, वन असतो. म्हणजे ऑर्डर ऑफ झेड डॅश इज इक्वल्स टू किती आलेले आपल्याकडे, फोर. अँड दिस इज नथिंग बट द फाय ऑफ एट. ऑलरेडी सांगितलंय की ऑर्डर ऑफ झेड एन डॅश इज इक्वल्स टू फाय ऑफ एन. आणि फाय ऑफ एन म्हणजेच काय, आपण बघितलंय फाय ऑफ पी काय असतो, पी मायनस वन. देन फाय ऑफ थ्री किती असेल, मग थ्री प्राइम आहे ना, मग थ्री मायनस वन म्हणजेच किती, टू. म्हणजे दिस इज नथिंग बट तीना बरो जीसीडी कोणाकोणाचं वन आहे, वनचा पण वन आहे आणि टूचा पण वन आहे. म्हणजे टोटल नंबर्स किती झाले, टू. समजा फाय ऑफ एट कॅल्क्युलेट करायचं, इथेच बघा एट बरोबर कोणाकोणाचं जीसीडी वन, एट एट बरोबर कोणत्या नंबरचं जीसीडी वन आहे. सो वन थ्री फाईव्ह आणि सेव्हन, टोटल नंबर किती आहेत, फोर आहे. सो फाय ऑफ एट इज इक्वल टू फोर. लाईक दिस कन्सिडर झेड एन डॅश. आणि वी नो दॅट ऑर्डर ऑफ झेड एन डॅश इज इक्वल टू फाय ऑफ एन. ओके, लेट जीसीडी ऑफ ए एंड एन इज इक्वल टू वन, दॅट इज व्हॉट वी हॅव गिव्हन. हेन्स ए बिलॉंग्स टू झेड एन डॅश. म्हणजे
ए आणि एन चं जीसीडी किती वन आहे, म्हणजे ए कुठे जाणार आहे मग झेड एन डॅश मध्ये जाणार, ए कुठे जाणार आहे झेड एन डॅश मध्ये, हेन्स ए बार बिलॉंग्स टू झेड एन डॅश बाय अबो थेरम. जो लास्ट थेरम आहे तो काय सांगतो आपल्याला, ऑर्डर ऑफ एलिमेंट्स, ऑर्डर ऑफ एलिमेंट डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी. मग इथन काय, सॉरी लास्ट थेरम काय बघितलाय, ए रेस टू ऑर्डर ऑफ जी इज इक्वल्स टू आयडेंटिटी. दिस इज वॉट वी हॅव सीन. मग बघा, ए बिलॉंग्स टू जी आहे आपल्याकडे, ओके. देन ए रेस टू ऑर्डर ऑफ जी इज इक्वल्स टू काय असणार आहे, आयडेंटिटी असणार आहे, बरोबर आहे. झेड एन डॅश मध्ये आयडेंटिटी किती आहे बघा, मग देन ए रेस टू ऑर्डर ऑफ जी किती आहे आपल्याकडे, ऑर्डर ऑफ जी इज इक्वल्स टू, हा काय ग्रुप आहे ना जी, ऑर्डर ऑफ जी इज इक्वल्स टू काय, फाय ऑफ एन, फाय ऑफ एन. आणि झेड एन डॅश मध्ये जी आहे, झेड एन डॅश मध्ये आयडेंटिटी ई किती आपल्याकडे, वन, म्हणजेच काय ए रेस टू फाय ऑफ एन कॉन्ग्रन्स टू इज इक्वल्स टू वन. अँड दिस इम्प्लाइज ए रेस टू, जर मॉडुलो यूज केला ए रेस टू फाय फाय ऑफ एन कॉन्ग्रन्स टू वन मॉडुलो एन, या पद्धतीने आपला काय होणार रिझल्ट व्हेरी होणार, ठीक आहे. देन नेक्स्ट इज फर्मॅट्स थेरम. बघा खूपच इझी आहे, इफ पी इज प्राइम नंबर अँड ए इज एन इंटीजर, काय पी काय आपल्याकडे प्राइम नंबर आहे, ओके. पी इज प्राइम नंबर अँड ए इज एन इंटीजर सच दॅट पी डज नॉट डिवाइड्स ए, पी डज नॉट डिवाइड्स ए. देन ए रेस टू पी मायनस वन कॉन्ग्रुएन्स टू वन मॉडुलो पी, ए रेस टू पी मायनस वन कॉन्ग्रुएन्स टू वन मॉडुलो पी. बघा पी काय आपल्याकडे प्राइम नंबर आहे, ठीक आहे. ए इज एन इंटीजर, ए काय आपल्याकडे इंटीजर आहे, सच दॅट पी डज नॉट डिवाइड्स ए. दिस इज डायरेक्टली इम्प्लाइज ए रेस टू पी मायनस वन कॉन्ग्रुएन्स टू वन मॉडुलो पी. खूपच सोपं आहे, जर पी डज नॉट डिवाइड्स ए असेल तर ए आणि पी चा जीसीडी किती असणार आहे, वन असणार आहे. जर ए आणि पी चा जीसीडी वन असेल तर काय होतं, ए रेस टू फाय ऑफ पी कॉन्ग्रुएन्स टू वन मॉडुलो किती असणार आहे, एन असणार आहे, ठीक आहे. हा लास्ट रिझल्ट आहे ना आपल्याकडे. आणि फाय ऑफ पी काय असतो आपल्याकडे, फाय ऑफ पी इज नथिंग बट दी पी मायनस वन. मग फाय ऑफ पी ची व्हॅल्यू पुट करा, पी मायनस वन कॉन्ग्रुएन्स टू वन मॉडुलो इथे किती, सॉरी हा पी, ओके पी. म्हणजेच काय झालेलं, ए रेस टू पी मायनस वन कॉन्ग्रुएन्स टू वन मॉडुलो पी, याला असं पण लिहू शकतो आपण ए रेस टू पी कॉन्ग्रुएन्स टू ए मॉडुलो पी. कारण की हा काय, हा कसा लिहू शकतो, लिहू शकतो आपण ए रेस टू पी इंटू ए इनवर्स. आणि इथे जाताना काय तो डिवाइड होईल ए इनवर्स, वरती जाताना काय जस्ट ए. लाईक दिस वी हॅव सॉल्व दिस टू थेरम्स, युलर्स थेरम अँड फर्मॅट्स थेरम, दोघंही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. आजचं जे पण टोटल थेरम जे पण आहे ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूपच इम्पॉर्टंट आहेत. आणि 100% युलर्स आणि फर्मॅटचं एक तरी स्टेटमेंट विचारलं जाईल आणि त्यावरचा 100% प्रॉब्लेम तुम्हाला असणार आहे. देन नेक्स्ट इज एक्झाम्पल्स. आतापर्यंत आपण सगळी थेरी बघितलेली आहे सेकंड चॅप्टरची, आता एक्झाम्पल्स बघणार आहे, ठीक आहे. नोट एन ऑफ ए इज इक्वल्स टू एक्स बिलॉंग्स टू जी such that x a is equals to a x. Show that n of a is a subgroup of g. याला म्हणतो आपण सेंट्रलायझर ऑफ एन एलिमेंट. एन ऑफ ए म्हणजे ए बरोबर जी मधले जेवढे पण एलिमेंट कमूट करत, ठीक आहे, म्हणजे जी मधले सगळे एलिमेंट एक्स कलेक्शन असणारे जे ए बरोबर कम्युट करता, म्हणजे एक्स ए इज इक्वल्स टू एक्स, त्यालाच काय म्हणतो आपण सेंट्रलायझर ऑफ एन एलिमेंट. लिहून घ्या सेंट्रलायझर ऑफ एन एलिमेंट.
बघा मग शो दैट आपल्याला काय शो करायचे सब ग्रुप शो करायचे एन ऑफ ए ला काय शो करायचे सब ग्रुप शो करायचे मग सगळ्यात आधी आयडेंटिटी आहे का नाही त्याबरोबर मग आयडेंटिटी ए बरोबर कम्युट करते का नाही जर करत असेल तर होऊन जाईल आपल्याला माहिती आहे ई इंटू ए लिया काय ए इंटू ई लिया काय दोघं सेमच आहेत ना कारण की आयडेंटिटीने मल्टीप्लाय केलं काय हे सगळं काय असणार आहे एच असणार आहे आपल्याकडे म्हणजे ई बिलॉंग्स टू काय झालं सेंट्रलायझर ऑफ ए म्हणजे एन ऑफ ए काय आपल्याकडे नॉन एम्प्टी आता माहितीच आहे की सब ग्रुप टेस्ट काय सांगते कोणतेही दोन एलिमेंट घ्या एक्स वाय बिलॉंग्स टू सॉरी एक्स वाय बिलॉंग्स टू जी घ्या आणि काय शो करा एक्स वाय इनवर्स बिलॉंग्स टू जी हे शो करा सो बघा मग दोन एलिमेंट घेतले एक्स वाय बिलॉंग्स टू सेंट्रलायझर ऑफ ए म्हणजे ते कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतील ए बरोबर कम्युट करतील म्हणजे एक्स ए इज इक्वल्स टू एक्स अँड वाय ए इज इक्वल्स टू ए वाय ओके नाव वी विल कन्सिडर एक्स वाय इनवर्स एक्स आणि वाय कुठे जाते एन ऑफ ए मध्ये जाते आणि जर एक्स वाय इनवर्स एन ऑफ ए मध्ये जाण्यासाठी काय शो करावं लागेल आपल्याला एक्स वाय इनवर्स ऑफ ए इज इक्वल्स टू ए इंटू एक्स वाय इनवर्स हे शो करावं लागेल ना एक्स वाय इनवर्स सेंट्रलायझर ऑफ ए मध्ये जातो म्हणजे तो ए बरोबर काय करायला पाहिजे कम्युट करायला पाहिजे सो लेट्स टेक इट एक्स वाय इनवर्स इंटू ए इज इक्वल्स टू एक्स इन ब्रॅकेट वाय इनवर्स ए बघा मग वाय इनवर्स ए बद्दल काय लिहू शकतो आपण ए इनवर्स वाय बिकॉज आपल्याकडे काय वाय ए इज इक्वल्स टू ए वाय आहे ना दोघं बाजूंना जर आपल्याकडे काय वाय ए इज इक्वल्स टू ए वाय दोघं बाजूंना वाय इनवर्सने मल्टीप्लाय करा पोस्ट मल्टीप्लाय बाय वाय इनवर्स सो वी गेट ए वाय इनवर्स इज इक्वल्स टू व्हॉट ए वाय इंटू वाय इनवर्स काय झालं आयडेंटिटी आणि प्री मल्टीप्लाय बाय काय करा वाय इनवर्सने मल्टीप्लाय करा म्हणजे इथे काय होऊन जाईल वाय इनवर्स इंटू वाय आयडेंटिटी सो वी गेट इयर ए वाय इनवर्स इथे काय वाय इनवर्स ए म्हणजेच बघा ए वाय इनवर्स बद्दल काय पुट करू शकतो आपण वाय इनवर्स ए सो काय पुट केलेलं आपण सॉरी वाय इनवर्स ए बद्दल काय पुट केलं ए वाय इनवर्स ए बद्दल काय पुट केलं ए वाय इनवर्स सो पुन्हा आपण ए ब्रॅकेट मध्ये घेतलाय आणि एक्स एला कसं लिहू शकतो आपण ए एक्स सो वी राईट लाईक दिस ए वी कॅन राईट एक्स एज ए एक्स आणि वी टेक एक्स अँड वाय इनवर्स इन ए ब्रॅकेट म्हणजेच काय झालंय ए बरोबर एक्स वाय इनवर्स काय झालेलं आहे कम्युट झालेलं म्हणजे एक्स वाय इनवर्स कुठे गेलेला आहे एन ऑफ ए दस एन ऑफ ए इज ए सब ग्रुप ऑफ जी बाय सब ग्रुप टेस्ट नुसार एक्स वाय इनवर्स कुठे गेलेला आहे एन सेंट्रलायझर ऑफ ए म्हणजेच काय झालेला आहे तो एक सब ग्रुप झालेला आहे दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो नाऊ सेकंड एक्झाम्पल इज दोन सब ग्रुप दिलेले कोणाचे सॉरी दोन सबसेट दिलेले एच वन इज इक्वल टू 048 आणि एच टू इज इक्वल टू 0510 आपल्याला शो करायचे की झेड 12 विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन मॉड्युलो 12 हे दोघं सब ग्रुप आहेत का नाही म्हणजे हा याचा सब ग्रुप आहे का नाही हा याचा सब ग्रुप आहे का नाही ते शो करायचे मग डायरेक्टली या टाईपचे एक्झाम्पल असेल तर डायरेक्टली कॉम्पोजिशन टेबल ड्रॉ करा ऍडिशन मॉड्युलो 204H1 साठी टेबल आहे ना आपल्याकडे ओके हा कोणासाठी H2 साठी 048 झिरो प्लस विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन मॉड्युलो 12 ठीक आहे म्हणजे ऍडिशन करायची नंबरची आणि त्याला 12 ने मॉड्युलो रेसिड्यू मॉड्युलो 812 मध्ये बघायचं की त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 0+0 0 0+4 इज 4 0+8 इज 8 ठीक आहेत देन 4+0 इज 4 4+4 इज 8 4+8 किती 12 आणि 12 किती झाले झेड 12 मध्ये 12 ची व्हॅल्यू काय असते 0 म्हणजे पुन्हा ती इथलीच आहे 8+0 इज 8 8+4 इज 12 12 झेड 12 मध्ये किती आहे 0 आहे 8+8 इज 16 16 किती आहे झेड 12 मध्ये 4 सो 4 ऑल दी व्हॅल्यूज ऑफ दिस टेबल बिलॉंग्स टू H1 म्हणजेच हा काय होतोय आपला सब ग्रुप होतोय ते बघू आपण थेरी लिहावं लागेल हा घ्या 0510 ऍडिशन मॉड्युलो 12 0+0 0 0+5 इज 5 0+10 इज 10 0+5 इज 5 5+5 इज 10 5+10 किती 15 आणि 15 कसं लिहू शकतो 12 इंटू 1+3 म्हणजे ऍडिशन
Z12 मध्ये 15 काय आपला 3, सो वी राइट लाइक दिस 3, म्हणजे बघा जी 3 एंट्री आहे ती Z S2 मध्ये जाते का नाही, म्हणजे हा काय होईल सब ग्रुप होईल का नाही, हा इटसेल्फ ग्रुप नाही होत ना, आपल्याला माहिती एव्हरी सब ग्रुप इटसेल्फ इज अ ग्रुप विथ रिस्पेक्ट टू दॅट ऑपरेशन. आणि 10+0 इज 10, 10+5 इज 15, 15 पुन्हा काय झालं 3 झालेलं, 10+10 इज 20, 20 Z12 मध्ये किती झाले मग, 12 मध्ये किती टाकले तर 20 होता 8, सो वी गेट इयर 8, 12 मध्ये किती टाकले तर 15 होता 3, सो वी गेट इयर 3. त्या पद्धतीने बघू शकता तुम्ही. सो दिस इज नॉट अवर ग्रुप, त्याचं एक्सप्लेनेशन बघा मग. पहिल्याचं एक्सप्लेन, ऑल दी एंट्रीज इन वॉट इन द टेबल आर दी मेंबर्स ऑफ H1, म्हणजे ज्या पण टेबल मधल्या एंट्रीज आहे ते H1 मध्ये बिलॉंग करतात, देअर फॉर ऍडिशन मॉड्युलो 12 इज अ बायनरी ऑपरेशन इन H1. म्हणजे काय हे, काय बायनरी ऑपरेशन म्हणजे H1 काय क्लोज आहे, क्लिअरली 0 बार इज दी आयडेंटिटी, आयडेंटिटी हायच 0 बार प्लस 4 बार काय 4 बार, म्हणजे 0 कोणत्याही नंबरवर ऍड करा तोच नंबर येतोय, म्हणजे 0 बार इज आयडेंटिटी, असोसिएटिव्ह असणारच आहे. 0चा इनवर्स 0 आहे, 4चा इनवर्स किती 8 आहे, कारण की 4+8 किती 12 किती होतो Z12 मध्ये 0, 8चा इनवर्स किती 4, बिकॉज 8+4 किती होता 12 किती झाले Z12 मध्ये 0, म्हणजे काय इनवर्स एक्झिस्ट होता. आणि सेकंड काय, ऑब्विसली ऑपरेशन क्लोजच नाहीये, H2 इज नॉट क्लोज अंडर ऍडिशन मॉड्युलो 12, हेन्स H2 इज नॉट ए सब ग्रुप, बिकॉज इथे काय व्हेरीफाय करतोय तो इटसेल्फ ग्रुप होतोय का नाही ते व्हेरीफाय करतोय आपण. ओके, म्हणजे ऑपरेशन क्लोजच नाही त्यामुळे ग्रुप होणारच नाही, ग्रुप नाही म्हणजे तो H2 ग्रुप नाही विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन मॉड्युलो 12, म्हणजे तो काय होणार नाही आपला सब ग्रुप पण होणार. दॅट्स ऑल फॉर नाऊ, थँक्यू.